पुढली बातमी पाहूयात. ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी येणार नाही, ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलकांना हे आश्वासन दिलंय. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारने नेमलेली समिती एक महिन्यामध्ये निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या समस्या स्वतंत्रपणे सोडवल्या पाहिजे. ओबीसी समाजाला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करताना देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं. तर सरकारच्या वतीने एक गोष्टीचं आश्वासन हे आपल्याला मी निश्चितपणे या ठिकाणी देऊ इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे याच्यामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही. हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही. या आरक्षणावर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण ही राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तयार होऊ देणार नाही. मराठा समाजाची जी काही मागणी आहे ती जे आरक्षण मी मुख्यमंत्री असताना 12% आणि 13% दिलं होतं ते आरक्षण पुन्हा मिळावं अशा प्रकारची प्रामुख्यानं त्या ठिकाणी मागणी आहे. आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही आता क्युरिटिव्ह पिटिशनचं काम हे सुरू केलेलं आहे. त्यामुळे ते जे काही आरक्षण आपण ओबीसीपेक्षा वेगळं हे मराठा समाजाला आपण जे दिलं होतं ते आरक्षण पुन्हा मराठा समाजाला कसं मिळेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी आहे.